शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या संध्याकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकरी मित्रांसाठी कृषी अधिकारी मिळेच ना, शेतकऱ्यांना जावे कुणाकडे, शेतकरी आल्या पावले जातात परत, तर तालुका कृषी कार्यालयामध्ये सावळा गोंधळ सुरू, तर हंगामामध्ये शेतकऱ्यांना हवे मार्गदर्शन, शेतीविषयक व मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी तत्पर असलेले तालुका कृषी कार्यालयामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे। कार्यालयामध्ये वेळेवर न जाता घरूनच कारभार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांची पायपीट करावी लागत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे सौजन्य देखील दाखवले जात नसल्याने मार्गदर्शन अभावी शेतकरी हताश झाल्याचं चित्र दिसत आहे। टेंभुर्णीतील शेतकरी पीक विमा गारपीट अनुदानापासून अजूनही वंचितच। गेल्या वर्षी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची तर गारपीटामुळे रब्बी हंगामाच्या पिके हातातून गेली। अनेक शेतकऱ्यांना पीक विमा काढला असताना देखील अद्यापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना रब्बी हंगामामधला पीक विम्याची रक्कम मिळाली नाही। गारपीटाचा अनुदान मिळाले तर 3 ते 4 महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। टेंभुर्णीसह परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा रखडलेला गारपीट अनुदान त्वरित वितरित करावे अशी मागणी शासनाकडे केली जात आहे। 18 कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी, तर आता दर्जेदार बियाणे मिळणार। कृषी विभागाच्या कारवाईनं शेतकऱ्यांच्या उंचावल्या आशा। बोगस खत आणि जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या 18 कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना आता कृषी निविष्ट विक्री करता येणार नाहीत। कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहेत, तसेच चांगल्या दर्जाचे खत आणि बियाणे मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे। निसर्ग उत्पन्न आणि शासनाच्या धोरणावर शेतकऱ्यांचा मदार। सोनपेठ तालुक्यातील स्थिती तर कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक। केंद्रातील सरकार असो नाहीतर राज्यातील सरकार, या दोघांचंही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। केंद्र सरकारने हमी भावामध्ये केलेली वाढ, निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्या प्रकार दिसतोय। कारण सोयाबीनसाठी 4,892 रुपये आणि कापसाला 7,121 रुपये हमी भाव कापसासाठी जाहीर करण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष बांधावरील 1 क्विंटल सोयाबीनचा खर्च 7,000 रुपयेपेक्षा जास्त आहे, तर कापसाचा खर्च 8,500 रुपयेपेक्षा जास्त आहे। त्यामुळे जाहीर केलेला हमी भाव न परवडणारा आहे। सरकार शेतकऱ्यांना परवडेल असा हमी भाव जाहीर करेल अशी अपेक्षा होती, मात्र शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग या सरकारने केली आहे। शेतीमालाला हमी भाव नाही, शेतकऱ्यांचा कर्जमाफी नाही, अशा अवस्थेमध्ये शेतकरी जगणार कसा? सरकारने या गोष्टीकडे गंभीरनं पाहायला हवे। रविकांत तुपकर। पीक विम्याच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचितच। कंपनीला नुकसानीची माहिती न दिल्यानं मदत मिळेना। खामगाव तालुक्यातील पीक विमा कंपनीचे कर्मचाऱ्यांना पंचनामा केला अशामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली व मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये दिली नाही अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही। पीक विमा कंपनीच्या या कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून सरसकट पीक विमा देण्याची मागणी सध्या शेतकरी वर्गातून करत आहे। 87,831 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 98.50 कोटी रुपये रक्कम जमा। जालना जिल्ह्यातील नोव्हेंबर व डिसेंबर 2023 आणि या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यातील 87,831 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 98.50 कोटी रुपयांचं अनुदान वर्ग करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनो, 1 रुपयाचा हप्ता भरा आणि कापसासाठी मिळेल 59,000 विमा। 15 जुलैपर्यंत उतरवा विमा, तर ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीनचाही समावेश। बीडमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 पीक विमा भरण्याची सुरुवात 15 जूनपासून झाली असून 15 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील। केवळ 1 रुपये भरून कापूस पिकांसाठी 23 ते 58 हजार, तर सोयाबीनसाठी 31,250 ते 54,000 रुपयापर्यंत विमा शेतकऱ्यांना मिळू शकतो। जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे। बियाणे बाजारावर कृषी विभागाचं नियंत्रण सुटले तर खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक। महागाव तालुक्यातील पहिल्यांदाच पावसामुळे शेतकरी चांगला सुखावला आहे। बियाणे खरेदीची लगबग सध्या सुरू झाली असून बियाणे बाजारावर कृषी विभागाचं नियंत्रण दिसत नाही।
भाव फलक उपलब्ध कृषी निविष्ठाचे फलक दर्शनी भागावर दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे मिळत नाही. तेलंगणातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी. मुख्यमंत्री रेवंत रेड्डीचा घोषणा तर किसान न्याय प्रती. तेलंगणा येथील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी शनिवारी यांनी 22 तारखेला दिली आहे. तर या कर्जामुळे 40 लाखावर शेतकऱ्यांचं कर्जमुक्त होतील असेही सांगण्यात येत आहे. कर्जमाफी लवकरच लागू होणार आहेत. तर शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे राज्यामध्ये तिजोरीवर 31,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मागील बिहारात सरकारने अशीच एक योजना जाहीर करत 1 लाख रुपयांचे कर्जमाफीचं आश्वासन दिले होते, मात्र ते त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकरी व शेती अडचणीत आले होते. आमच्या सरकारने मात्र सरकारच्या हितासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. सरकारने जाहीर केलेला कर्जमाफी लवकर शेतकऱ्यांसाठी लागू केली जाईल असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले आहे. नाफेडने थकवले शेतकरी उत्पादक कंपनीचे 15 कोटी. 150 कंपन्या अडचणीत तर शेतकऱ्यांनी उठवला आवाज. गुजरातमध्ये मर्दपदातून खरेदी तर तिथेही गोंधळ. शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ पैसे दिले जातात, पण कांद्याची वाहतूक करण्यासाठी लावण्यात आलेल्या गाड्या, हमालाचे पैसे व कंपनीचे कमिशन या सर्वांचा एकत्रित हिशोब केला असा हा आकडा 15 कोटीवर जाणार आहे. केवळ महाराष्ट्राच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेशातूनही कांद्याची खरेदी झाली आहे. त्यातील कंपन्याही नाफेडला पत्रव्यवहार केल्याचं समजते. पीक नुकसानीसाठी आता जादा विमा भरपाई. केंद्र सरकाराकडून योजनेचं निकषातामध्ये मोठे बदल. पीक कापणी प्रयोगाच्या आडेकाठी केली दूर. विदर्भामध्ये वादळी पाऊस, गारपिटांचा तडाखा, तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड, लातूरसह हजेरी. 3,000 शेतकऱ्यांना ई केवायसीच केली नाही. जामखेड तालुक्यातील 2022 आणि 23 आणि 24 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी देह असणाऱ्या अनुदानाच्या याद्या DBT पोर्टलवर अपलोड केल्या जात आहेत. 3,282 शेतकऱ्यांना ई केवायसी केल्यानं त्यांना DBT पोर्टलवरून अनुदान निधी वाटप करता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने ई केवायसी करून अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे. तेलंगणामधील शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्जमाफ. हैदराबाद येथील तेलंगणातील सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली. या निर्णयाचा 40 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले आहे ते सरसकट माफ करण्याचं येणार आहेत. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं म्हटलं होते. शेतकऱ्यांना 15 ऑगस्टपर्यंत कर्ज मुक्त करू असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. आता 15 ऑगस्टपूर्वी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे 31,000 कोटी रुपयांचा निधी लागू शकतो.